14 दिवसानंतर आज चंद्रावर सूर्योदय होणार आहे. शिवशक्ती पॉइंटवर आज दिवस उजाडणार आहे, त्यामुळे प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडर आज पुन्हा ऍक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. 4 सप्टेंबरला चंद्रावर रात्र सुरू झाल्याने या दोघांचे पॅलेट्स बंद करण्यात आले होते. मुंबईतील वरळी, अंधेरी आणि विक्रोळी परिसरात उभारण्यात आलेल्या जलतरण तलावांचं लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. सभासद नोंदणीला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल, त्यानंतर 1 नोव्हेंबरपासून सभासदांना तलावात जलतरणाचा आनंद लुटता येईल. वर्ध्यातील पवनारमध्ये गणेशमूर्ती विसर्जनासाठी कुंड बांधण्यात आलंय, मात्र त्यातील गाळ न उपसल्यानं अस्वच्छता निर्माण झाली आहे. जवळच्या नाल्याचं पाणीही या कल्याण या ठिकाणी कुंडात शिरतंय. ग्रामपंचायत प्रशासन, वर्धा नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं बघ्याची भूमिका घेतल्यानं भाविक नाराज आहेत. भंडारा जिल्ह्यात ओबीसी समाजानं भीक मांगो आंदोलन केलं. राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वसतिगृह राज्य सरकारनं मंजूर केली आहेत, मात्र निधी अभावी ही वसतिगृह राज्य सरकारनं सुरू केलेली नाहीत, त्यामुळे ओबीसींनी शहरात भीक मागून ते पैसे राज्य सरकारला पाठवायचं ठरवलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे